नमस्कार मित्रांनो अवधूत अॅग्रमॉट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो ही जी तुम्हाला बाजरी दिसत आहे तर याच्यावरती काय फवारणी केलेली आहे काय नाही तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती सांगणार आहे आणि तो व्हिडिओपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे जे तुम्हाला बाजरी दिसून येत आहे तर बघू शकता ही बाजरी अतिशय चांगल्या प्रकारे छान क्वालिटी दर्जेदार अशी बाजरी आलेली आहे याची व्हरायटी माहीत नसल्यामुळे तुम्हाला सांगू शकत नाही जेव्हा मला माहीत होईल तेव्हा मी त्याचं कमेंटमध्ये तुम्हाला सांगून देईन कोणती व्हरायटी आहे कोणती जात आहे तर मित्रांनो तुम्ही बाजरी बघत आहे तर आताही एक महिन्याच्या वरती झालेली आहे जर तुम्हाला तणनाशक मारायचं असेल बाजरीमध्ये जेव्हा बाजरी, बाजरी तुमची एक ते दीड महिन्याची होईल तेव्हा तुम्ही त्याच्यावरती तन्नाशक फवारणी करू शकता जर मित्रांनो तुम्ही जर आधी एक महिन्याच्या जर फवारणी केला तुम कर तर तुमच्या बाजरीवरती हा परिणाम दिसून येतो करत जेणेकरून जेव्हा त्याची क्षमता कमी असते तेव्हा बाजरीवरती हे दिसून येतात तर मित्रांनो आता याच्यामध्ये एक, एक प्रॉब्लेम असा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेलं आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कोणकोणत्या प्रकारे तणनाशक मारावे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही गवत हे बघू शकता हे गवत सुकल्यावाणी झालेलं आहे तुम्हाला दिसतंय तर याला आता दोन दिवस झालेले आहे औषध मरून त्यात हे तुम्हाला सुकलेलं दिसतं याच्या फक्त याच्यामध्ये फक्त टू फोर अमाईन मारलेलं आहे आणि याच्यामध्ये ॲड्रेझ ॲड नाही केलं आहे जर मित्रांनो तुम्ही जर याच्यामध्ये टू फोर आणि ॲट्रेझ जर ॲड केलं हे जे तुम्हाला अशा प्रकारे जे गवत दिसतं हे पूर्णपणे नष्ट होऊन जातात टू फोर आणि ॲड्रेस त्याचा त्याचं फोटो मी आपल्या शो करत आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये ते कंटेंट बघू शकता दुसरं कं कोणते पण कंपनीचं असलं कंटेंट सारखंच पाहिजे फक्त कंपनी वेगळी असली तर चालेल तुम्ही ते फवारणी करू शकता तर याचं जे प्रमाण आहे ॲट्रॅझिन किंवा टू फो डी त्याचं मी प्रमाण स्क्रीनवरती दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारे फवारणी करू शकता तर मित्रांनो फवारणी सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमाला करावी शक्यतो सकाळी जेव्हा सूर्यदेव होतो तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही फवारणी करू शकता आता उन्हाळ्यामध्ये थोडा हवा चालू असते त्याच्यामुळे तुमचं जे फवारणी आहे ते थोडं अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यावरती फवारणी होत नाही तर मित्रांनो सकाळच्या टायमाला अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही फवारणी करावी तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद